औरंगाबादचा निलंबित एसीपी विशाल धुमेच्या कारनाम्यांची चर्चा काही केल्या थांबत नाही। अनेकदा ठाण्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाची तपासणी करण्याऐवजी अगोदर तुला किती पैसे मिळतात हा प्रश्न धुमे आवर्जून विचारायचे। विशेष म्हणजे ज्यावेळी विशाल धुमे हे एखाद्या पोलीस ठाण्याला भेट द्यायचे त्यावेळी कोणत्या हॉटेलात खास बिर्याणी किंवा मटन मिळतं याची माहिती घेऊन ती आणण्याचं फरमान पोलीस कर्मचाऱ्यांना सोडायचे। एवढंच नाही तर गुन्हे शाखेचा एसीपी असल्याचा रुबाब दाखवून ढाबेवाला असो किंवा एखादा टपरी चालक सर्वांनाच त्यांनी त्रास दिल्याचे किस्से चर्चिले जात आहेत। दारू चिकन बिर्याणी सोबत त्यांनी दूधवाल्यालाही सोडलं नाही तर आयुक्तालयातील त्यांच्या घरी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याला एकदा गुन्हे शाखेच्या एसीपीला पैसे मागतोस का असं म्हणत विशाल ढुमेनं चांगलंच खडसावलं होतं। नंतर त्या दूधवाल्यानं मग दूध टाकणं बंद केलं आणि या कटकटीपासून सुटका करून घेतली। कोणी कितीही मोठा असो एक दिवस त्याला चांगली अद्दल घडत असते हा नियम नियतीचा खेळ आहे अशी चर्चा आता पुन्हा रंगू लागलेली आहे। या कारवाईनंतर कर्मचारी आणि अधिकारी खुश झाले अशी चर्चाही सुरू होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरकावे हे आपल्या सोबत लाईव्ह सोडले गेलेले आहेत। माधव, ज्या विशाल धुमेची पोलखोल साम टीव्हीने केली होती त्याच्या अनेक कारनामे आता समोर येताना दिसतात, काय अपडेट्स आहेत? फरा, त्याच कारनाम्याची चर्चा काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शहरातले वेगवेगळे अधिकारी त्याचबरोबर कर्मचारी आणि नागरिक आले होते आणि त्यानिमित्तानं चर्चा सुरू होती की गेल्या वर्ष दीड वर्षांपासून विशाल धुमे हे ज्या ज्या पोलीस ठाण्यामध्ये जातील किंवा ज्या ज्या भागामध्ये जातील त्या भागामध्ये ते कशा कशाची मागणी करायचे, कशा पद्धतीने ते वर्तन करायचे याची चर्चा सुरू होती आणि त्यामुळं पुन्हा एकदा विशाल धुमे हे चर्चेत आलेले आहेत। विशेष म्हणजे महिलेच्या विनयभंग आणि त्याचबरोबर कुटुंबियाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मात्र कुटुंबियाच्या वतीनं आणि शहरातल्या प्रत्येक महिलांच्या वतीनं अशी मागणी होती की निलंबित करून काय होणार, कारण एक जर अधिकारी जो कुंपणच जर शेत खात असेल तर काय करणार, त्यामुळं बडतर्फ केलं पाहिजे आणि त्याचीच चर्चा काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं होती। औरंगाबाद शहरातले प्रमुख लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, मंत्री, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक आले होते आणि त्या सगळ्यांना एक प्रश्न पडला होता की जर इतकी मोठी गुन्हा जर करत असतील तर बडतर्फ का केलं जात नाही, आणि त्यावरून अनेक अधिकारी सांगत होते की त्यांच्या हद्दीमध्ये ज्या ज्या पोलीस ठाण्यामध्ये जातील तिथं ते कशा पद्धतीनं अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी वर्तन करायचे। निश्चितच, धन्यवाद माधव तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।